सांगली प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाला प्रचंड प्रतिसाद. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेने पाठिंबा जाहीर केला. सांगली प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाला प्रचंड प्रतिसाद. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेने पाठिंबा जाहीर केला. प्राथमिक शिक्षक बँक सांगलीच्या 2022 संचालक पदाची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सत्ताधारी पुरोगामी सेवा मंडळ शिक्षक समिती ही सेवानिवृत्त शिक्षकांची बँकेवर वर्चस्व असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सत्ताधाऱ्यांनी सभासदांना विश्वासात न घेता कारभार सुरू आहे असे आरोप होत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना घरी बसवण्याचा निश्चय प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांनी करून परिवर्तन घडवायचं ठरवलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेने आज स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी याची माहिती दिली आहे. सांगली जिल्हा प्राथमिक सहकारी बँक लिमिटेड सांगली 2022 ते 2027 निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे. या निवडणुकीमध्ये आज सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आणि एक परिवर्तनाचा विचार मनामध्ये घेऊन सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं काम करत असताना या ठिकाणी स्वाभिमानी प्राथमिक शिक्षण मंडळ त्यांच्या नावाखाली आज सांगली जिल्ह्यातील जवळपास अनेक संघटना या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. यामध्ये विनायकराव शिंदेच्या नेतृत्वाखाली हे स्वाभिमानीचं पॅनेल या ठिकाणी आपल्या संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये या पॅनेलचा एक प्रकारचा झंझावात या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थाने सभासदांची बँक ही सभासदांनी चालवावी असा विचार घेऊन आणि खरोखरच सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं या बँकेत निर्णय व्हावे. नाहीतर आजपर्यंत गेली सलग 12 वर्ष सत्ताधारी मंडळींनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. आणि सत्ताधारी ज्यावेळी हे काम करत असतात त्यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी हे काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. आमचं मत असं आहे की जे सभासद आहेत त्या सभासदांनी स्वतःच्या विचाराने ही बँक चालवावी आणि म्हणूनच आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेच्या वतीनं मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाचा अध्यक्ष असल्यानं या ठिकाणी या स्वाभिमानी शिक्षण मंडळाचं जे पॅनेल आहे ज्यांचं चिन्ह कपशी आहे या कपशी चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करावं आणि या स्वाभिमानीचा आणि परिवर्तनाची जी नांदी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुरू आहे याला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.